सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन काविअंतर्गत तीनशे साठ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी काही वेळापूर्वीच भारतात पोहोचली हिंसाचारग्रस्त सुदानमधून सुटका केलेल्या भारतीयांना युद्धनौकेद्वारे युद्धनौकद्वारप्याटप्यानं सौदी अरेबियाच्या जत्दाहपर्यंत आणण्यात येत आहे या कामी आणखीन एक युद्धनौका आयएनएस ति तैनात करण्यात आली असून अतिरिक्त अधिकारी आणि आवश्यक मदत साहित्यासह ती सुदानच्या बंदरात पोहोचली आहा भारतीय हवाई दलाची दोन विमानं भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी जेद्दा इथं पाठवण्यात आली आहेत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर सुदानसह सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरात या देशांच्या संपर्कात आहेत